नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल लर्न आवर लेसन नंबर 11, रेशो अँड प्रपोर्शन. लेट अस सी दिस पिक्चर. व्हाट इज देयर आर देयर इज वन बॉय अँड वन गर्ल. द बॉय सेज आय एम यंगर दॅन नीलिमा बाय 6 इयर्स. सो शी इज नीलिमा अँड the girl says that I am twice as old as Ramesh. So that means this boy named as Ramesh. So Ramesh says that I am younger than Nilima by 6 years, and Nilima says that I am twice as old as Ramesh. Some information is given here. Let us say Nilima is 12 years old and Ramesh is 6 years old. How to compare their ages? So see this. Here I write Nilima's age and Ramesh's. हां रेशो घेतलाय आपण. बघा रेशो घेताना काय करायचं, डिनॉमिनेटर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यूज करायचं. सो निलिमाचं एज किती आहे बघा, निलिमा इज 12 इयर्स ओल्ड. ओके, अँड रमेशचं एज किती आहे बघा, रमेश इज 6 इयर्स ओल्ड. राईट. सो आपण ज्याला जर 12/6 आलं आहे, हां याला आता काय करायचं असतं, सिम्पलेस्ट फॉर्म करायचा असतो. आपण बघितलं आहे बघा फ्रॅक्शनमध्ये सिम्पलेस्ट फॉर्म करायचं म्हणजे काय करणार बघा, आपण भाग घालवणार. सो 12 आणि 6 आहे, 6 भाग जातो 12. सो 6 1 6, 6 2 12. सो 2/1 आलं, राईट, 2/1. मग आता हे जे 2/1 आलं ना, याचाच अर्थ काय होतो बघा, रमेश 6 इयर्स आहे, निलिमाचं एज 12 इयर्स आहे. दॅट मीन्स निलिमाचं जे एज आहे ना, ते रमेशच्या काय आहे, ट्वाईस आहे, डबल आहे, बरोबर ना. म्हणजे निलिमा बरोबर म्हणते आय एम ट्वाईस ॲज ओल्ड ॲज रमेश, रमेशच्या डबल आहे बघा. आणि रमेश पण बरोबर म्हणतोय बघा, आय एम यंगर दॅन निलिमा बाय 6 इयर्स. 12 पेक्षा 6 तो कसा आहे, 6 वर्षांनी तो लहान आहे, बरोबर की नाही. म्हणून तो तसं म्हणतोय, तरुण आहे, यंगरचा अर्थ तरुण आहे असा त्याचा अर्थ. ओके, मग हे झालं बघा, हा जो तयार होतो ना, याला म्हणायचं रेशो, 2/1, दिस इज रेशो. आणि मग आता हे रेशोच्या नोटेशनमध्ये लिहिताना 2/1 आपण असं लिहू शकतो, 2 काढायचा आणि 1 त्याला म्हणायचं 2:1. काय म्हणायचं, 2:1. ठीक आहे, आता आणखीन बघूया जास्ताची माहिती. लेटेस्ट लर्नमध्ये म्हटले बघा, निलिमाज एज इज ट्वाईस ॲज रमेश. वी कॅन गिव द सेम इन्फॉर्मेशन बाय सेईंग दॅट निलिमाज अँड रमेश एजेस आर इन द प्रपोर्शन 2:1. हे प्रपोर्शनमध्ये आहे बघा, 2:1 या प्रपोर्शनमध्ये आहे. म्हणायचं कसं बघा, 2:1. हे जे कोलन दिले ना आपण, ज्याला मराठीमध्ये विसर्ग असं म्हणतो, त्याला म्हणायचं 2:2 असं म्हणायचं, 2:1. मराठीमध्ये 2:1 असं म्हणतात. सो 2:1 इन मॅथमॅटिक्स. द प्रपोर्शन ऑफ टू नंबर्स कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस ॲज देअर रेशो. हे रेशोमध्ये लिहितात, हा रेशो असा लिहायचा रेशो, किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये या पद्धतीने लिहायचा, 2/1. द प्रपोर्शन 2:1 इज रिटन ॲज 2/1 इन द फॉर्म ऑफ ए रेशो. ठीक आहे, सो या पद्धतीने आपल्याला रेशो लिहायचा आहे. कळलं, लक्षात आलं. रेशो मग कशासाठी यूज करतो आपण, कंपॅरिझन करायला. बघा निलिमाचं एज आणि रमेशचं एज याचं कंपॅरिझन केलं आहे आपण. सो निलिमाचं एज 12 इयर्स होतं, रमेशचं एज 6 इयर्स होतं. सो 12/6 झालं, सिम्पलेस्ट फॉर्म काढला आपण. सो तो मिळाला 2/1, दॅट इज 2:1. ओके, सो कम्पेरिंग करण्यासाठी आपण रेशो हा कन्सेप्ट यूज करणार आहोत. सेकंड एक्झाम्पल बघा, काय म्हटलं बघा, एक्झाम्पल्स ऑफ प्रपोर्शन इन डेली लाईफ असं म्हटलं आहे. हे आणि जनरली असतं बघा, घरामध्ये बऱ्याचदा आपल्याकडे आई वेगवेगळ्या प्रकारचे जेवण जेवणाचे काही पदार्थ तयार करते, तर त्यांचं प्रमाण ठरलेलं असतं, बरोबर ना. मग प्रपोर्शन जो शब्द आहे की नाही, त्या प्रपोर्शनला मराठीमध्ये म्हणतात प्रमाण. मग आई सांगते ना, प्रमाणातच मीठ घालायचं, नाहीतर जेवण खारट होणार आहे. किंवा चहामध्ये सुद्धा प्रमाणातच साखर घालायची, नाहीतर चहा जास्त गोड होते. कमी घातली तर अगदीच कमी गोड होते. चहा पावडर जर प्रमाणापेक्षा जास्त घातली तर काय होणार आहे, चहा कडू होणार आहे, बरोबर की नाही. सो प्रपोर्शन हे आपल्या डेली लाईफसाठी महत्त्वाचं असतं. मग इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, जानकी मा म्हटलं आहे, हिचं नाव आहे. हिचं पिक्चरमध्ये जे चित्र दाखवलं आहे ना, तिचं नाव आहे बघा, जानकी माज इडलीज अँड डोसाज आर डेलिशियस. खूप छान चविष्ट असतात इडली आणि डोसा हिने बनवलेले, असं तिथे लिहिले. फॉर इडली शी युजेस उडद डाल अँड राईस इन द प्रपोर्शन 1 कप डाल 2 कप ऑफ राईस. ओके, मग इथे जो रेशो दिला आहे ना, तो कशाचा दिला आहे बघा, डाळ आणि राईस यांचा रेशो दिला आहे. मग डाळ किती लागते बघा, 1 कप डाळ असेल तेव्हा 2 कप राईस. सो रेशो काय झाला बघा, 1:2.
डाल आणि राईसचा रेशो किती झाला, 1:2. कशासाठी बघा तो आहे, तो कशासाठी आहे, फॉर इडली, इडलीसाठी. हां, आणि इन द प्रपोर्शन 1 कप डाल टू 2 कप ऑफ राईस. बट फॉर डोसाज, डोसाजसाठी तो काय होतं बघा, डोसाजसाठी ते काय करते, द प्रपोर्शन इज 1 कप डाल अँड 3 कप राईस. डोसासाठी काय होते, 1/3 होतं रेशो तयार होतो, 1:3 डोसासाठी. बघा इडलीसाठी 1:2 आणि रेशोसाठी 1:3, लक्षात आलं. दॅट इज फॉर इडलीज द प्रपोर्शन ऑफ डाल अँड राईस इज 1:2 अँड रेशो इज 1/2, वेअर ॲज फॉर डोसाज द प्रपोर्शन इज 1:3 ऑर द रेशो इज 1/3. लक्षात येतं आहे. सो हे प्रमाण महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये आई पण बघा या पद्धतीने हे वापरत असते. किंवा साधं उदाहरण बघा, आईला विचारा तुम्ही घरामध्ये जेव्हा भात तयार करते, कुकरला लावत असेल किंवा पातेल्यामध्ये करत असेल, तर त्यावेळेलासुद्धा भातामध्ये सुद्धा जेवढं तांदूळ घेतले तर त्याच्या दुप्पट पाणी ठेवायचं, किंवा त्याच्या 3 पट पाणी ठेवायचं, किंवा निम्म पाणी ठेवायचं, असं जे काही आहे ना ते असणार बघा. जेव्हा एक एक पेला तांदूळ वापरत असेल आई, आणि त्यावेळेला 2 पेले कदाचित पाणी टाकत असेल किंवा 3 पेले टाकत असेल, मग ते प्रमाण ठरलेलं असतं बघा. तुम्हाला शिकवताना पण तशाच पद्धतीने आई शिकवत असते की या पद्धतीने जेवण करा, म्हणून म्हणजे ते व्यवस्थित होतं, बरोबर की नाही. सो ते प्रमाण जे आहे ना, ते प्रपोर्शन हे आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. सो लक्षात येतं हे प्रपोर्शन मग कसं असतं ते. पुढचं एक एक्झाम्पल बघूया आपण, फक्त समजावून घेणार. बघा आता हे मार्गारेटचं उदाहरण दिलं आहे. ही बघा इथे एक लेडीज दिली, दॅट लेडी इज मार्गारेट. आणि ती काय तयार करते बघा, ग्रेट बिस्किट. हा ओव्हन आहे, ओव्हनमध्ये ती बिस्किट तयार करते. आता मग त्याच्यासाठी ती काय करते बघा, 3 कप व्हीट, व्हीट फ्लोअर अँड 2 कप शुगर. हां, व्हीट आणि शुगर यांचं रेशो दिला आहे बघा. मग व्हीट किती वापरते बघा, 3 कप व्हीट, आणि शुगर किती वापरते, 2. तरच ती बिस्किटं व्यवस्थित तयार होतात. 3:2 रेशो घेतला तर, 3:2 असा जर रेशो घेतला तरच बिस्किट व्यवस्थित तयार होतं. हां, द शुगर अँड फ्लोअर इन द बिस्किट इज 2:3 ऑर दॅट रेशो इज 2:3. आता इथे जो रेशो मी जो घेतला ना, तो मुद्दा म्हणून घेतला आहे बघा, व्हीट इज टू शुगर घेतला आहे, तो आला 3:3. आणि त्यांनी जो दाखवला आहे आपल्याला लिहून, तो कशाचा आहे बघा, इट मीन्स दॅट प्रपोर्शन ऑफ शुगर. हां, शुगरवरती आहे बघा, शुगर इज टू फ्लोअर, शुगर इज टू फ्लोअरचा रेशो घेतला आहे. सो 2:3 म्हणून तो 2:3 आला. लक्षात येतं आहे बघा, म्हणजे डिपेंड पण आहे, म्हणजे हा रेशो 3/2 वेगळा आणि 2/3 वेगळा. हां, हे रेशो हे वेगवेगळे असतात, लक्षात घ्या. कोणाचं कोणाशी कम्पेअर करतो आहे, पहिलं कोण घेतो आहे आपण आणि दुसरं कोण घेतो आहे, त्याच्यावरती हा रेशो डिपेंड असणार. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया बघा, प्रपोर्शनसाठीचं एक्झाम्पल दाखवलं आहे. फ्लॉवर्स वेअर डिस्ट्रीब्युटेड अमंग द गर्ल्स इन द इक्वल प्रपोर्शन, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. आता शाळेमध्ये फ्लॉवर्स वाटलेले आहेत बघा, गर्ल्स आहेत 3 आणि फ्लॉवर्स आहेत 12, म्हणजे प्रत्येकीला किती दिली असणार बघा, 3×12 4×4 दिली असणार फ्लॉवर्स. मग जर आपण हे बॉक्सेस फिल करायचे असतील तर बघा, 5 गर्ल्स असतील तर 4×4 द्यायचे, तर 5×5 किती होतील, 20, प्रत्येकाला 4 फुलं. 32 फ्लॉवर्स असतील तर प्रत्येकाला 4 द्यायचे, म्हणजे 4×8 32, 8 गर्ल्सना आपण काय करणार, ती डिस्ट्रीब्युट करणार. आणि एकच गर्ल असेल तर आपण फ्लॉवर्स कधी देणार, 4 फ्लॉवर्स देणार. लक्षात येते, म्हणजे प्रपोर्शनचा यूज करून आपण या पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपल्याला हे करता येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं पण एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, हे गॅवाज आणि चिक्कूचं एक्झाम्पल दिलं आहे. सिम्पलेस्ट फॉर्म कसा काढायचा तो आपण आता बघितलाच, 12/16. बघा एकाच नंबरने दोघांना डिवाइड करायचं की आपल्याला काय मिळतो, आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मिळतो. हां, फक्त आता इथे बघा, मगाशी जे म्हटलं होतं की नाही ते केलं बघा, नंबर ऑफ गॅवाज आणि नंबर ऑफ चिक्कूज. गॅवाज न्युमरेटरला आहेत, चिक्कूज डिनॉमिनेटरला आहेत, म्हणून ते 12/16चा रेशो आला 3/4. आणि इथे बघा, इथे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय केलं आहे, चिक्कू न्युमरेटरला आणि गॅवा डिनॉमिनेटरला गेला, त्यामुळे 16/12 केल्यामुळे रेशो काय आला बघा, 4/3 आला. मग 3/4 आणि 4/3 हे वेगवेगळे रेशोज आहेत. मग इथला जो पहिला रेशो आहे ना, तो गॅवाज टू चिक्कू आहे, म्हणून 3/4 आला. आणि दुसरा जो रेशो आहे तो चिक्कूज टू गॅवा आहे, म्हणून 4/3 आला, ठीक आहे. मग आपण न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरची जर अदलाबदल केली तर रेशोसुद्धा काय होतात, चेंज होणार आहेत, हां, बदलणार आहेत, हे सारखे येणार नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. पुढचं एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे रेशोच्या बाबतीतली. बघा, सम इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट रेशो असं म्हटलं आहे. हे एक एक्झाम्पल दिलं आहे. काय दिलं आहे बघा, द वेट ऑफ द लार्ज ब्लॉक ऑफ जागरी, जागरी आहे, जागरी म्हणजे गुळ, ही गुळ्याची ढेप आहे बघा, मराठीमध्ये त्याला आपण ढेप म्हणतो, हां, 1 किलोग्रॅमची आहे. आणि अँड अ स्मॉलर लंप वेट्स 200 ग्रॅम.
हा छोटासा तुकडा आहे, तो 200 ग्रॅमचा आहे. मग आता आपल्याला या दोघांचा रेशो घ्यायचा आहे, तुलना करायची. ही जी ढेप आहे ती 1 किलोग्रॅम आहे आणि हा 200 ग्रॅम आहे. मग आता इथे आपण तो रेशो घेतला, बघा वेट ऑफ द लंब टू द वेट ऑफ द ब्लॉक. मग वेट ऑफ द लंब किती आहे बघा, 200 ग्रॅम, आणि ब्लॉकचं किती आहे, 1. मग हा 200/1 आला, मग हे बरोबर आहे का विचारलं बघा, इज धिस राईट, मग हे बरोबर आहे का, तर नाही, हे बरोबर नाही आहे. का नाही आहे, तर महत्त्वाची गोष्ट काय असते बघा, हे बघा, व्हेन फाइंडिंग द रेशो ऑफ टू क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट. हा रेशो घेताना दोघांची युनिट सेम असली पाहिजेत. मग हा जो मोठा ढेप होती ती किलोग्रॅममध्ये होती, आणि हा खडा जो आहे दोन ह्याचा तो मात्र काय आहे, 200 ग्रॅमचा आहे. म्हणजे हे ग्रॅम आहे आणि हे किलोग्रॅम आहे, मग हे वेगवेगळं येऊन चालणार नाही. मग दोन्हीसुद्धा एकाच आपल्या युनिटमध्ये करावे लागतील. मग ते एकतर किलोग्रॅमचे ग्रॅम करा किंवा ग्रॅमचे किलोग्रॅम करा. मग आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम, त्याचा आपण यूज केला बघा. मग आता इथे आपण पुन्हा रेशो तयार केला. सो हे काय असणार आहे, हे चूक असणार आहे, दिस इज रॉंग. मग आता करेक्ट काय आहे बघा, 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम्स, त्याचा आपण यूज केला. सो वेट ऑफ द लंब टू द वेट ऑफ द ब्लॉक, सो वेट ऑफ द लंब किती येणार, 200 ग्रॅम, आणि वेट ऑफ द ब्लॉक 1 किलोग्रॅम असल्यामुळे ते 1000 झालं. आणि मग आता याला सिम्पलेस्ट फॉर्म गेला बघा, 100 दोघांना हे केलं आहे, म्हणजे काय झालं बघा, 2/10, आणि परत सिम्पलेस्ट फॉर्म काढला, किंवा डायरेक्टली जरी आपण काढला 200 1 200 200 5 1 1000, तरी पण आपल्याला रेशो मिळेल 1:5. सो हा आपल्याला रेशो मिळाला बघा, वेट ऑफ द लंब ऑफ जागरी टू दॅट ऑफ द ब्लॉक इज 1/5. सो हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कोणतं, व्हेन फाइंडिंग द रेशो ऑफ टू क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड द मेजर्स देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट. त्यांची मेजर्स कसली असली पाहिजेत, सेम युनिटमध्ये असली पाहिजेत, ठीक आहे. सो हे महत्त्वाचं आहे, आपल्याला हे जे स्टेटमेंट दिलं आहे हे आपल्याला वहीमध्ये लिहून काढायचं आहे, ठीक आहे. थँक्यू.